खासदार संजय राऊत यांना धमकीचे फोन आल्याची माहिती आहे। बुधवारी दिवसभरात धमकीचे दोन फोन आले। फोनवरून जीवे मारण्याची धमकी त्यांना देण्यात आली आहे। कन्नड वेदिके संघटनेकडून धमकीचे फोन आल्याची माहिती समोर येते आहे। महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर ही धमकी दिल्याचं बोललं जात आहे। कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यानंतर पुन्हा एकदा हा जो गेल्या अनेक वर्षांपासूनचा कर्नाटक महाराष्ट्राचा सीमावाद आहे तो पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला। आणि त्या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कन्नड वेदिके संघटनेकडून शिवसेनेचे खासदार नेते संजय राऊतांनाही धमकी देण्यात आली आहे। कन्नड वेदिका नावाच्या संस्थेने सांगितलं आम्ही महाराष्ट्रातून संजय राऊतांवरती हल्ला करू। हा माझ्यावरचा हल्ला नसेल, हा महाराष्ट्रावरचा हल्ला असेल। अशा ह्याच्यावरती आपण काय बोलणार आहात का, थंडपणे पाहणार आहात का? की शिवसेनेच्या नेत्यांना महाराष्ट्रात येऊन तिकडल्या संघटना धमक्या देतात, हल्ले करू सांगतात, याच्यावर बोला? राजकारण बाजूला ठेवू आपण, आम्ही कोणासाठी भांडत आहोत? राज्यासाठी भांडत आहोत ना। त्यांची जर अशा कॉल आली असतील तर त्याचा शहानिशा करून ती जर गंभीर असेल तर मग मला वाटतं सरकारची जबाबदारी आहे संजय राऊत यांना पुन्हा त्यांची सुरक्षितता देणे। अहो ते खोटं बोलतात, ते सकाळपासून खोटंच बोलतात। आणि धमकीच्या फोनाला तर पोलिसांना कंप्लेंट द्या ना, मीडियाला सांगून काय फायदा आहे? मला फोन आले, मला थ्रेट करणार आहे। तुम्ही एवढे बोलताय की महाराष्ट्राचे आमदार कंटाळले, खासदार कंटाळले। तुम्ही कोणाला शंड म्हणताय, कोणाला त्या ठिकाणी तुम्ही रेडे म्हणतायत, म्हणजे तुम्ही साऱ्या शिवाजाच्या ठेका घेतला, तुम्ही सारं त्या ठिकाणी जनभावना भडकवण्याचा ठेका घेतला।